नमस्कार, मी डॉक्टर गणेश कुलस्वामीनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मूळव्याधीसाठी काही नैसर्गिक उपाय आपण बघणार आहोत, यासोबत काही होमिओपॅथी औषधांची सुद्धा माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ आपण सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक पण करा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मूळव्याधीचं कारण जर बघितलं तर आपली दैनंदिनी म्हणजे लाईफस्टाईल जर आपली चुकीची असेल तर बऱ्याच वेळेला मूळव्याधीसारखे प्रॉब्लेम होतात. सोबत बऱ्याच वेळेला आपण आवेळी जेवण करतो हे सुद्धा मूळव्याधीचं महत्त्वाचं कारण आहे. पण ज्याही वेळेला या सगळ्या कारणांमुळे मूळव्याध होते त्यावेळेला मूळव्याधीसाठी अतिशय पॉवरफुल असा नैसर्गिक उपाय आहे तो मी तुम्हाला सांगतो. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी या दोनही वेळेला आपल्याला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे. एक टबमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सकाळ संध्याकाळ काही दिवस तुम्ही बसला तर मूळव्याधीपासून जो होणारा पेन आहे, त्रास आहे, तो कमी व्हायला मदत होते. सोबत आपण पुढे बघूयात की मूळव्याधीसाठी आपल्याला होमिओपॅथी औषधंसुद्धा खूपच पॉवरफुल असतात. होमिओपॅथीमध्ये नक्सोमिका 30 पॉवरमध्ये आपल्याला घ्यायचं असतं. संध्याकाळी झोपताना आपल्याला ज्यावेळेला आपण झोपत असतो रात्रीला त्यावेळेला आपल्याला 30 पॉवरमध्ये आपण हे दोन थेंब फक्त आपल्या जिभेवरती घ्यायचे असतात. सकाळी उठल्यानंतर सल्फर 30 नावाचे दोन थेंब घ्यायचे आहेत. हे जर औषध एकदाच घ्यायचं आहे आपल्याला, आठवड्यातून एकदा घ्या. हा प्रयोग तुम्ही काही दिवस जर केला तर निश्चितपणे तुमचा जो मूळव्याधीचा त्रास आहे तो काही दिवसात कमी व्हायला लागतो. सोबत होमिओपॅथीमध्ये सगळ्यात पुढचं महत्त्वाचं औषध ॲस्क्युलस हिप नावाचं आहे. जर मूळव्याधीमध्ये व्हेन्स खूप मोठ्या झाल्या असतील, संडास पास करत असताना खूप त्रास होत असेल तर तुम्ही ॲस्क्युलस हिप नावाचं जे औषध आहे 30 पॉटेन्सीमध्ये आपण सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तीनही वेळेला आपण घेऊ शकतो. पुढचं आपण औषध बघूया रटानिया नावाचं. जर मूळव्याधीपासून खूपच तुम्हाला कडक संडास होत असेल आणि त्यामधून रक्त जात असेल आणि रक्त कुठल्याही पद्धतीनं कंट्रोलच होत नसेल तर हे रटानिया क्यू नावाचं औषध असतं. हे पातळ औषध असतं. हे आपल्याला अर्धा ग्लास पाण्यामध्ये 14 ते 20 थेंब आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण जर घेतले तर पहिल्या 3 ते 4 दिवसातच आपला जो मूळव्याधीपासून रक्त पडत असतं तर ते रक्त थांबायला मदत होते. आपण मूळव्याधीचं पुढचं औषध बघूया बायोकॉम्बिनेशन 17 नंबरचं. हे सुद्धा अतिशय पॉवरफुल औषध आहे. मित्रांनो, या गोळ्या असतात पांढऱ्या गोळ्या बारीक बारीक. ह्या बारीक बारीक गोळ्या आपल्याला 4-4 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 टाईम जर घेतल्या तर या मूळव्याधीपासून आपण कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आज चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.